नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळ तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदानपात्र नर्सरी. आता बघू शकतोय हे तयार झाडांचं लोडिंग चालू आहे. तयार झाडं म्हणजे मोठी बॅग आहे, फळं लागलेली आहेत. आता हे सीताफळीचं आहे, बघू शकतो एका झाडाला जवळजवळ 4 ते 5 फळं आहेत. अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे. आतमध्ये स्टार फ्रूट, त्यानंतर रेड जाम, व्हाईट जाम, आवळा, चिंच, पेरू, आता हे सर्व लोडिंग केलेलं आहे, बघू शकतोय अशा पद्धतीनं. आता हे लोडिंग म्हटलं तर श्री अमित कुमार सर, मुक्काम पोस्ट वडगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे, बघू शकतोय झाडे एवढे मोठे आहेत. आता हे बघू शकतो आपण इकडं. आता इकडे हे रामफळ आहे, लोडिंग करायचं आहे. सीताफळ चालू आहे. आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत झाडं असतात, बघू शकतो. आता हे आंबा आपला आहे 1 वर्षाचा केशर आंबा. त्यानंतर इकडं व्हरायटी आंबा आहे 2 वर्षामध्ये, बघू शकतोय. केशर सोडून इतर हापूस, सोतापुरी, दशरी, लंगडा, मल्लिका, बारमासी इत्यादी अशा पद्धतीनं. त्यानंतर आता हे असं तयार झाडांचं लोडिंग. खात्रीशीर रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन दिले जात आहे. नर्सरी अनुदानपात्र असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे. शासन मान्यता नर्सरी आहे, खात्रीशीर रोपं मिळतात. तसेच 1 ते 5 वर्षामध्ये सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मेडिसिनल इत्यादी अशा पद्धतीनं सगळी रोपं अवेलेबल आहेत. जवळजवळ 1500 अधिक व्हरायटी आहे. गाडी सांगा की होती बघू शकतोय. अशी फळं लागलेली सीताफळची रोपं आहेत ही. अशी सर्व प्रकारची फळझाडं, फळं लागलेली आपल्याकडे उपलब्ध असतात. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात्या, मग कॅनॉल असेल, रस्ता असेल, बंदर असेल, किंवा ज्या शेतकऱ्यांना घरगुती किरकोळ रोपं लावायचे आहेत, छोटी झाडं घेऊन वाढवत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट तयार झाडे घेऊन लगेच उत्पादन घेऊ शकतो आहे. तरी ज्या जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा, अधिक माहिती मिळेल. धन्यवाद. आपला दिवस